नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया आता लवकरच सुरू होऊ शकते. 22 जुलैला सुप्रीम कोर्टाचा नीट 2024 संदर्भाने निर्णय आहे. तो निर्णय आल्यानंतर महाराष्ट्रातील तसेच ऑल इंडिया कोटाची मेडिकल प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे. परंतु महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांचे प्रायव्हेट BMS कॉलेजच्या कट ऑफ संदर्भाने अनेक प्रश्न येत होते की फर्स्ट राऊंडचा कट ऑफ काय जात असतो, विद्यार्थ्यांना कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँक व मार्कपर्यंत फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळण्याची शक्यता असते. तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भाने आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर आपण ओपन कॅटेगरी संदर्भाने माहिती घेऊ. तर जेही विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना मागील वर्षी 2,95,568 या ऑल इंडिया रँकपर्यंत फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालेलं होतं. आणि या ऑल इंडिया रँकवर या विद्यार्थ्याचे जे नीटमध्ये मार्क होते ते होते 360. या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया रँक पहा, कारण यावर्षी मार्कमध्ये फार मोठे बदल झालेले आहेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर 400+ आहे त्या विद्यार्थ्यांचा देखील ऑल इंडिया रँक खूप जास्त आलेला आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ही ऑल इंडिया रँक लक्षात ठेवा. मागील वर्षी ओपन आणि EWS या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 2,95,568 या ऑल इंडिया रँकवर फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर आता आपण OBC कॅटेगरी संदर्भाने माहिती घेणार आहोत. तर जेही विद्यार्थी OBC कॅटेगरीमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील जो स्टेट 85% कोटा आहे त्या कोटामध्ये 2,99,759 या ऑल इंडिया रँकपर्यंत प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालेलं होतं. आणि या ऑल इंडिया रँकवर या विद्यार्थ्याचे जे मार्क आहेत ते होते 358. हा जो कट ऑफ आहे तो महाराष्ट्रातील फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यापुढे जर आता आपण SC कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 3,28,787 या ऑल इंडिया रँक तसेच 348 मार्कपर्यंत महाराष्ट्रामध्ये फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालेलं होतं. NT1 कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 3,14,689 या ऑल इंडिया रँकपर्यंत तसेच या विद्यार्थ्याचे जे मार्क होते ते होते 350 या मार्क आणि ऑल इंडिया रँकपर्यंत फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट BMS कॉलेजला अलॉटमेंट झालेलं होतं. NT2 आणि NT3 कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 2,96,178 ऑल इंडिया रँक व 3,02,257 या ऑल इंडिया रँकपर्यंत फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट BMS कॉलेजला अलॉटमेंट झालेली होती. आणि या विद्यार्थ्यांचा तुम्ही स्कोर पाहू शकता. NT2 कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 360 मार्क तसेच NT3 मधील विद्यार्थ्याला 357 मार्क होते. त्यानंतर जर आपण शेवटी VJ कॅटेगरीचा विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला 2,95,728 या ऑल इंडिया रँकपर्यंत मागील वर्षी फर्स्ट राऊंडमध्ये प्रायव्हेट BMS कॉलेज मिळालेलं होतं. आणि या ऑल इंडिया रँकवर विद्यार्थ्याचे जे मार्क होते ते होते 360. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे होता मागील वर्षीचा फर्स्ट राऊंडचा प्रायव्हेट BMS कॉलेजेसचा कट ऑफ. या ठिकाणी तुम्ही ऑल इंडिया रँक लक्षात ठेवा. यावर्षी प्रायव्हेट BMS कॉलेजेसचा जो कट ऑफ आहे तो नक्कीच कमीवरती येणार आहे. कारण जर आपण मागील वर्षीचा विचार केला तर मागील वर्षी फर्स्ट राऊंडमध्ये अनेक कॉलेजेसला मान्यता मिळालेली नव्हती. तसेच जे काही नवीन कॉलेज आलेले होते ते तिसऱ्या राऊंडनंतर महाराष्ट्रातील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आले होते. त्यामुळे फर्स्ट राऊंडचा जो कट ऑफ आहे मागील वर्षी तो थोडासा हायर साईडला गेलेला होता. परंतु यावर्षी हा कट ऑफ फार कमीवरती येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा जो आता आपण कट ऑफ पाहिलेला आहे हा कट ऑफ फक्त तुम्ही अभ्यासासाठी गृहीत धरा. या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील
तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरमध्ये पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकतात। पेड काउन्सिलिंग तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जॉईन करू शकता। ज्याही विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग जॉईन करायची आहे व आपली मेडिकल प्रवेश प्रक्रिया आमच्यामार्फत पार पाडायची असेल अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सिलिंग संदर्भाने डिटेल्स दिल्या जातील। या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया। धन्यवाद।